इथं बघा दिसत असेल तुम्हाला हे सगळं ना गाठी घेण्यासाठीचं साहित्य आहे. आता रांगोळी काढून घेतो आणि त्यासाठी इथं सगळं साहित्य घेतलं. एक वर्षानंतर आफ्टर लॉंग टाइम लक्ष्मीला यावेळी प्रार्थना करू की सगळे असेच आनंदानी राहू दे. कणगीला हात पुसायचं. नमस्कार, आपल्या चॅनल वर आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज गाठी घ्यायचा दिवस आहे आणि त्यामुळे मग आपल्याला छान पैकी सगळी रांगोळी घ्यायच्या गोष्टी करायच्यात. काल मी फुलाची रांगोळी काढली होती कारण खूप थकवा होता, सगळं रुटीन आणि हे होतं, त्यामुळे थोडीशीच काढलेली. आज जरा छान काहीतरी करायचं, बघूया काय काय सुचतंय ते. अजून तर मी विचार केलेला नाही आहे. चहा पाणी वगैरे झालंय आमचं आणि गाठीसाठी जे काही लागतं ते पण मी तुम्हाला दाखवते. कलेक्ट पानं, जिरूची पानं यायचं बघा दिसत असेल तुम्हाला. हे सगळं ना गाठी घेण्यासाठीचं साहित्य आहे आणि याच्यामुळे म्हणजे आपण ज्या हे पुरवून ठेवलं होतं ना राशीमध्ये, ज्या दिवशी गौरीचं आवाहन होतं आणि त्याच्या समोरचे जे राशी होत्या गहू, त्याच्यामध्ये जे आपण दोरा पुरलेला होता ना एक हळदी आणि कुंकवाचा, त्याच्यामध्ये हे म्हणजे गुंपलं जातं. ते कसं काय ते तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये माहिती होईलच, कारण आपल्यात पण गाठी घ्यायला महिला येतील. आपण जायचं असतं जिथं जिथं आपल्याला बोलवलं तिथं. सो आता आटपायला पाहिजे कारण की जे काही समोर मी फुलांची रांगोळी काढली होती तर आई म्हणलं की ती काढायची, बाजूला काढायची, पण झाडायचं नसतं आज. ते कपड्याने वगैरे आपण पुसून घ्यायचं आणि नवीन तिथं छान हे करूया. अंगणात पण रांगोळी काढायची आहे. सो चला आता लागते मी कामाला आणि परत पुढे कंटिन्यू करेन ज्यावेळी रांगोळी वगैरे मी सुरू करेन त्यावेळी. तर अगोदर आवरून घेते मी. आज झाडायचं नसते, कपड्यांपासून लक्ष्मीच्या समोरच ना पुसून घ्यायचं आणि पुन्हा दुसरी रांगोळी काढायची. असं का? अरे चुलीवर किती छान वाटतंय घरून. मग अशी आईने सांगितल्याप्रमाणे आपल्याला झाडून काढायचं नाही आहे, हे सगळं पुसून घेते मी आणि कलेक्ट करते. स्त्रीला सुद्धा आंघोळ घालायची, एकदा तो बाहेर गेला की मग पटकन लवकर येत नाही. सो त्याला पण आवड आंघोळ झाली बघा एका पवाराची. छान तयार झाला आमच्या स्त्रीला ना. आता काय लवकर बाळाला गंध लावायचा. ओला कुरला सण असल्यामुळे मग बाहेर तो जातो ना तर पाहतो की मुलांनी टिका वगैरे लावून आले, तर तो मला म्हणत होता की मा मला पण लाव, म्हणून मग त्याला मी छान असा टिका. जा बाबा सोबत बाहेर. इथं तुम्हाला दिसत असेल तर दोन्ही समय रात्रभर तेवत ठेवाव्या लागतात, वीज द्यायची नसते समोर. रात्रभर त्यात तेवतायत मंद प्रकाशात. आता रांगोळी काढून घेते कारण तिथं जास्त काही व्यवस्थित राहणार नाही मोरलं, त्यामुळे छोटीशीच काढते आणि आतमध्ये. घराच्या बाजूलाच मुलांनी एकत्र येऊन गणपती बाप्पा बसवलाय, सो तिथे आरती चालू आहे. बाय श्री आजोबांसोबत चालू. कमेंटमध्ये काही जणींनी विचारलं की तुम्ही घरी गणपती बाप्पा नाही बसवलाय का, तर हो बसवलेला आहे, अगदी छोटासा आहे आणि त्याची आम्ही रेग्युलर दोन टाइम आरती करतो. कुठपर्यंत आली? अरे वा छान दिसायला लागली. इथं आई भाऊ आणि सुमित असतात आणि एवढा मोठा गणपती ते आणत नाहीत, अगदी छोटासा एक गणपती आणून ते पूजा वगैरे करतात. आणि आम्ही लक्ष्म्याच्या वेळी येतो म्हणजे दोन दिवस अगोदर वगैरे, त्यामुळे असं होतच नाही की अगदी गणपती यायच्या अगोदरच आम्ही इथं असतो, तर मग मोठा वगैरे आणला असता. दरवर्षी पण असंच होतं आणि बघूया आपण आपलं घर वगैरे छान झाल्यानंतर आपण मोठा गणपती पण बसू. पण मला असं वाटतं की गणपतीची मूर्ती छोटी आहे का मोठी यापेक्षा जास्त महत्त्वाचं आपली श्रद्धा आहे आणि कॉन्ट्रीब्युशन करून आपण कॉलनीसाठीचा जो लहान मुलांनी इथं बसवलेला गणपती आहे
त्याच्यामध्ये सुद्धा सहभाग घेतात सगळेजण, आणि त्यामुळे मग सगळ्यांच्या घरामध्ये छोटे छोटेच गणपतीकडे बसवतात, आणि एक गल्लीसाठीचा किंवा गावातला मोठा गणपती असतो, आणि आरतीच्या वेळी सगळेजण एकत्र जमून गल्लीतले मिळून आरती करतात. तर ते पण मी शेअर करते. गाठी घ्यायचे असतात ना, तर आजच्या दिवशी नैवेद्य जो आहे तो कानवल्याचा असतो, आणि त्याच्यासाठीचं प्रिपरेशन दाखवते. कानवल्याचा नैवेद्य गुळ घालून, छोटीशी काढली आहे गणपती बाप्पाची, आणि आता ना तिकडच्या बाजूला आतमध्ये जरा व्यवस्थित छान काढू. तर आता रांगोळी काढून घेणार आहे, आणि त्यासाठी तर सगळं साहित्य घेतलं. तर बघू आता कसं काय होते, कशी काढणार आहे ते पण मी तुमच्यासोबत थोडक्यात शेअर करेन, कारण पूर्ण रांगोळी शेअर करायची म्हणलं तर व्हिडिओ खूप मोठा होणार, त्यामुळे पटापट टाइम लॅप्स. तसं तर खूप मोठी काढायची माझी इच्छा आहे, परंतु प्रॉब्लेम असा होतो की इथं जागा खूप कमी पडते, कारण की आता मी जिथं बसली आहे तिथे बायका गाठी घ्यायला येतात, मग त्यांना बसायला जागा, हळदी कुंकाला येतात, म्हणजे गौरी बघायला आल्यानंतर त्यांना हळदी कुंकू देणं, पाण्याचा विडा देणं, या गोष्टी असतात. तर मग तिथं जागा पण पुरली पाहिजे. ॲट अ टाईम जर भरपूर साऱ्या जणी आल्या, 5-6 जणी, तर मग ती पण जागा कमी पडायला लागते, आणि मग रांगोळीमुळे ते रांगोळी तरी मोडते किंवा असं थोडंसं होतं. सो आय होप तुम्ही समजू शकता मला काय म्हणायचं आहे ते. त्यामुळे मग माझी जर वेळी इच्छा असते की खूप मोठी रांगोळी काढायची, पण ती राहून जाते आणि ॲडजस्ट करावं लागतं तेवढ्याच जागेत, मग मी असं काहीतरी थोडंफार करते. पण माझ्या मनासारखी रांगोळी काही मला काढायला असं म्हणजे स्कोप मिळत नाही इथे बऱ्याच वेळा, पण काही हरकत नाही. जसं मी गणपतीचं म्हणलं की छोटा असो किंवा मोठा, त्यामागची श्रद्धा महत्त्वाची, तसं रांगोळीचं सुद्धा मी स्वतःला असं समजवते प्रत्येक वेळी, जिथं जिथं मला कधी मन खिन्न होतं किंवा माझ्या मनासारखं काही होत नाही, त्यावेळी मी असा विचार करते की हा हे माझ्यासाठी बेस्ट असेल, त्यामुळे कदाचित हे माझ्यासोबत घडतं आहे आणि याच्यातनंच काहीतरी बेस्ट होणार आहे. त्यामुळे मग तितकं जास्त निराशा येत नाही आणि तेवढ्या वेळापुरती येते, पण परत लगेच मग मी असं ते सोल्युशन काढते. तर पाहू शकता इथं मी आता म्हणजे जास्त इक्विपमेंट रांगोळीचे साचे वगैरे पण नाही आहेत इथं, जे आहेत त्याच्यासोबतच मी काढण्याचा प्रयत्न करते. पिठाची चाळणी खराब झालेली आहे, तर ती घेऊन मी कलर भरले आणि छान गोल काढून मग आता हे वेली टाईप मी मिक्स करणार आहे. खरं तर मराठवाड्यात आता पावसाची इतकी जास्त गरज आहे, पण आभाळ आले पण पाऊस येत नाही आहे. म्हणजे आम्ही आल्यापासून 1-2 वेळा पाऊस आला, पण जितका म्हणावा तसा शेतासाठी पाहिजे आपल्याला तेवढा नाही आहे, आणि ऊन पण नाही आहे, म्हणजे एक कोंदट वातावरण, ढगाळ वातावरण आहे. होप की पाऊस यावा आणि खूप मोठा यावा, सगळेजण असं आनंदून जावे, कारण की सण आल्यानंतर जितका आनंद होतो तितका शेतकऱ्याला पाऊस आल्यानंतर सुद्धा आनंद होतो, आणि तो खूप गरजेचा आहे शेतकऱ्यासाठीच नाही तर आपल्या सगळ्यांसाठी. तर काही फुलं आणली होती भाऊंनी, तर ती मी रांगोळीमध्ये थोडी वापरात घेतली, आणि इथं दिसत असेल तर गौरी गणपती असं लिहिते मी. मला इथं खरं तर म्हणजे आपल्या बांगड्या किंवा मंगळसूत्र म्हणजे जे सौभाग्यवतीचं लेणं असतं ना सुवासिनीचं, ते तिथं ठेवून छान हे करायचं होतं, परंतु बऱ्याचदा सगळ्या गोष्टी अवेलेबल होत नाहीत आणि सणाची खूप गडबड असते, आणि त्याच्यामध्ये कुठं काय ठेवलं आहे हेच मेन वेळेला आठवत नाही. मी प्लॅनिंग करून आलेली सगळ्या गोष्टी, परंतु ऐन वेळेला ते क्लिनिंगच्या वेळी मी बॅग कुठे ठेवली आहे त्या गोष्टींची तेच मला आठवत नव्हतं, त्यामुळे मग गौरी गणपती असं लिहिलं. आणि त्यानंतर मग पुन्हा जे कलर्स अवेलेबल आहेत त्याच्या मदतीने मी हे डेकोर करण्याचा प्रयत्न करते. खरं तर थोडंसं हे टाइमलॅप्स असल्यामुळे फेंट कलर दिसतात, पण ॲक्च्युअलमध्ये खूप डार्क आणि खूप अट्रॅक्टिव्ह वाटत होती रांगोळी. तुम्ही कशी काढली होती मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मला माहिती आहे तुम्ही भारीच काढलेली असणार, आणि काही जणांकडे फक्त गणपती असतो ना, तर ते गणपतीची आरास खूप सुंदर करतात, गणपतीच मोठा बसवतात, आणि त्याची पूजा वगैरे खूप धूमधडाक्यात असते, आरती 2 वेळा होते, सगळं आमच्याकडे पण होतं, फक्त गौराई असल्यामुळे गणपती आमच्याकडे छोटाच असतो. आणि घरोघरी कॉमन ग्रामीण भागात तर तुम्ही पूर्वी जर ऑब्झर्व केलं असेल ना, तर आमची अक्का तर ना चिखलाचा गणपती स्वतःच्या हाताने बनवायची, आणि आम्हालासुद्धा ती म्हणजे सांगायची की हात असा बनवायचा, डोळे तसे हे करायचे, आणि बैल पोळ्याला ज्यांच्याकडे बैल नाहीत तर ते सुद्धा हाताने स्वतःच्या घरीच असं बनवायचे बैल चिखला पासूनचे, त्याच्या डोळ्याच्या तिथे आपण ज्वारी लावायचो, असं खूप वेगळं होतं ते. आणि आत्ता मात्र सगळं मॉडिफिकेशन आलं आहे, त्यामुळे गोष्टी बदलल्यात, पण खऱ्या अर्थाने इको फ्रेंडली गणपती पूर्वी साजरा व्हायचा घरोघरी, आणि ते पाण्यात विसर्जित केल्यानंतर सुद्धा पाण्याचं प्रदूषण म्हणजे जलप्रदूषण अजिबातच व्हायचं. पण आता तसं राहिलं नाही, गोष्टी खूप बदलल्यात, आणि या गणपतीच्या सणाचं जे स्वरूप आहे ते पूर्ण पालटूनच गेलं म्हणायला हरकत नाही, कारण आपण अभ्यासलेलं आहे की टिळकांनी गणेशोत्सव आणि
त्यांनी शिवजयंती का सुरू केली साजरी करायला, त्याच्यामागचं सगळ्यात मोठं रिझन हे होतं की एक गाव एक गणपती, किंवा गणपतीच्या सणामुळे असेल किंवा मग शिवजयंतीमुळे लोक एकत्र येतील आणि एकोपा वाढेल. पण आता असं झालं की स्पर्धा निर्माण झाली आहे, आमचा गणपती मोठा का तुमचा गणपती मोठा, ह्या मंडळाचा मोठा की त्या मंडळाने डॉल्बी लावला, म्हणजे आणि ते परत ध्वनी प्रदूषण आणि त्यासोबत विसर्जन करताना परत जलप्रदूषण, अशा बऱ्याच गोष्टी, म्हणजे त्याचं स्वरूप विभत्स्य होत चाललं आहे. एवढंच मला म्हणायचं आहे की थोडासा म्हणजे मागे जाऊन विचार केला ना, तर हे सण अतिशय चांगल्या पद्धतीने आणि खऱ्या अर्थाने इको फ्रेंडली पद्धतीने जर सेलिब्रेट केले तर एक गाव एक गणपती खरंच पुरेसा आहे. आणि सगळेजण त्यानिमित्ताने गावी येतील किंवा एकत्र येऊन आरती करतील, काही गोष्टींची विचारांची देवाणघेवाण होईल, पण हे सगळ्यांनीच जर अंमलात आणलं तर खूप भारी होईल. कारण गणपती खूप मोठा बसवण्यापेक्षा सगळ्यांनी एकत्र येऊन एकच छान केला आणि तोही बनवताना सुद्धा सगळ्यांनी इनिशिएटिव्ह घेतला, तर खऱ्या अर्थाने म्हणजे जलप्रदूषण होणार नाही, वातावरण छान राहील आणि डॉल्बी या त्या गोष्टीवरती खर्च करण्यापेक्षा त्यामध्ये एखाद्या मुलाचं शिक्षण वगैरे आपण खूप काही करू शकतो. पण प्रत्येकाची विचारप्रणाली वेगळी असते. आपल्याला गाठी बांधण्यासाठी लागणार आहे आणि याच्यामध्ये हा जो धाग आहे ना तो पण काढून घ्यायचा. आता हे आईंकडे देते, मला पण जागा लागते त्यामुळं तेवढी जास्त मोठी नाही काढता येत, कारण तर बायका गाठी गेल्यापासून तर पण थोडंसं जायला वगैरे डिस्टन्स इथली तर रांगोळी झाली. आता आतमध्ये ना थोडंसं फुलांनी समयाच्या बाजूला वगैरे छान डेकोर करू आपण, जी फुलं अवेलेबल आहेत त्यानुसार करूया. छान आहे. आता महिला जशा वरचेवर अवेलेबल होतात सुवासिनी, त्यांच्या हाताने गाठी घ्यायच्या असतात, तर एक काकी आल्या तर आईने त्यांच्याकडे लगेच हे सूप दिलं. ज्या दिवशी गौरींचं आगमन झालं त्यावेळी आपण पाटावरती गौरी पुजल्या, तेव्हाच त्यांच्या समोर धान्य ठेवलं होतं, त्याच्यात लाल म्हणजे कुंकवाचा आणि हळदीचा आपण धागा पुरला होता आणि त्याच्यामध्येच गाठी घ्यायच्या असतात. गाठी घ्यायचं चाललंय बघा, एक एक जसं अवेलेबल होतात ना, घरच्या कामातून सवड मिळत असतात, सगळ्याच वेळी बिझीच असतात, सगळ्यांना आपलं घरचं करून मग गाठी घ्यायच्या असतात, मग त्या बोलवायला आल्याही म्हणतात घ्यायचं करणार. त्यानंतर सुवासिनींना हळदी कुंकू लावून विड्याचं पाणी वगैरे दिलं जातं आणि आई ते सांगत होत्या की कसं काय म्हणजे होतं पूर्वी. पान आणि सुपारी का? पहिले तर शेवायचा भात पुसायचा, आणि ही परत लक्ष्मीच्या गळ्यामध्ये वगैरे झाली. आतमध्ये समयाच्या तिथे थोडस असं फुलाचं छानस डेकोरेशन केले. आज गुलाबाच्या पाकळ्या आणि पांढरी फुलं पण युज केली आहेत मी, तर काल फक्त दोनच होते येलो आणि व्हाईट. सो आज थोडस डिफरंट करण्याचा प्रयत्न केला आणि ही रांगोळी अशीच राहिली याची काही खात्री नाही, त्यामुळे मी ना अगोदर शूट घेते, कारण की आता लहान मुलं येतात बायकाला, मग ते थोडंसं हे होऊ शकतं आणि जागा थोडीशी असल्यामुळे अवघड होते. सो आता चेंज करते मी, कारण की आपल्याला आता गाठी घेऊन काकी येऊन घेऊन केलं, पण आता महिला येतात आपल्यालाही दुसऱ्याच्या जायचं असतं, त्याशिवाय जेवण करायचं नसतं घरच्या लक्ष्मीने, तर आम्ही चहा घेतलेला आहे सकाळी फक्त. आणि आता चेंज करते आणि त्यानंतर मग आपण कंटिन्यू करू, म्हणजे कसं एकदा तयार झालं की आपल्या पण गाठी होतील आणि इतरांच्यात पण आपल्याला जातील, आपण गेलो दुसऱ्याच्यात तर ते आपल्यात येतात. तर चला चेंज करते. तर साडी ही वेअर केली आहे मी, पण आणखी मेकअप वगैरे हेअरस्टाईल काही केलेलं नाही, कारण गाठी घ्यायला उशीर होत होता, सो आई म्हणल्या अगोदर गाठी घेऊ आणि त्यानंतर आरती वगैरे झाल्यास मग तुला काय तयार व्हायचं ते हो, म्हणून मग म्हणजे इतरांच्यात आपल्याला जायचं असतं ना लक्ष्मी बघायला किंवा गाठी घ्यायला, तर त्यावेळेस तयार हो, आता अगोदर घरच्या गाठी घेऊन ठेव. तर हे बघा इथं काढून ठेव, गडबड गडबड कोणतं हे बघा आई ठीक आहे तिला बांध, तिला ती वेगळ्या वेगळ्या येतात तिला बांध. हा
समय इत हे घातला का? होय तेल घातलं. गोल गुताडा ही बरं. आता ना हे दिवे प्रज्वलित करतील आई, तोपर्यंत मी लक्ष्मणला ते गाठी घेतलेले जे हार आहेत ना ते हे करते. आईने पण छान साडी आलं फोर्सला केला म्हणून, नाही तर तयारच नव्हतं. साधी साडी साधी साडी वरती जाऊ दिव्यावर तर आईने पण साडी वेअर केल्यामुळे अजून जास्त म्हणजे चार चांद लागले असं म्हणायला हरकत नाही. आणि त्या मला सांगत होत्या की कसं काय ज्या रूढी परंपरा आहेत त्या. ह्याचाच मान, बाकीचा भरपूर किती वेळ साजा केल तर काय नाही, फक्त हराळा गरड्याचा घेतली. आता दुसऱ्या गौराईला आपण हळदी कुंकू अगोदर लावून घेऊ. आणि कालचा ब्लॉग आल्यानंतर खूप साऱ्या कमेंट्स अशा आल्या की आमच्याकडे अंबिल असते, तुझ्यात नाही आहे का अंबिल, किंवा हळदी कुंकूला तुम्ही जात नाही का, किंवा महिलांना बोलवत नाही का. तर बोलवतात पण गाठी घ्यायच्या दिवशी. आणि त्यानंतर मग खूप ठिकाणी आपण फिरतो दिवसभर, तर त्यावेळीसुद्धा. आणि अंबिल ही आमच्याकडे असते ती म्हणजे जेव्हा आपण शेतात वेळामुशा करतो ना, तर त्यावेळी उंडे अंबिल भज्जी असते. तर आता मस्तपैकी आपण ज्या गाठी घेतल्या होत्या आता आपल्या गाठी पूर्ण झाल्या. आता आरती करायची, मग आपण जेवण करायचं असतं. एक वर्षानंतर, आफ्टर लॉंग टाइम, एक वर्ष झालंय. बरोबर, मागच्या ह्यालाच भेटलेलो ना गौरायलाच, त्यावर होत्या. सर्वांगे सुंदर सिंदुराची कोणती जळके माळ मस्ता फळाची. जय देव जय देव जय अनंत पूजन भावे वाळील म्हणे रामा तुम्ही. हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती. तर आता आम्ही निघालोय चार्जर घेऊन सोबत. कुठे माहिती का, इथं गाठी घेतात चुलत सासूबाई, त्यांच्याकडे गाठी घेतलेली. हो चप्पल कशा का, त्यांच्याकडे जातो. आणि आई म्हटलं की घरी कुणीतरी लागतं लक्ष्म्याजवळ, सो आई थांबतात आम्ही दोघी जातो. ओके चला. दोन दोन याचे झाल्या घेऊन गाठी नाही, म्हणजे आहोत आम्ही वेळेत आहोत. पंचारती ओवाळो आरती जय तुम्ही जय देवा सदाशिवारती मा देवा सदाशिवारती मा देवा. तर बघ आमच्या सासूबाईंच्या चहा घेतोय आम्ही. आणि यावेळेस ना गेल्या वेळी एक मेंबर मिस होता म्हणलं, फायनली या वर्षी सगळ्याजणी एकत्र. गेल्या वर्षी हा हा मेंबर मिस होता आम्ही. हा दीदी पण होती गेलो असा ना आपण, मला वाटतं चौघी गेलेलो ना. आणि तो पण आरतीला ह्या नव्हत्या गेल्या वेळेस, पुन्हा उशिरा आलेला. पण यावेळी सगळेजण छान छान आहेत, तर कसलं भारी वाटायला ह्या ना.
आणि आपण काय म्हणूया माहिती का लक्ष्मीला यावेळी प्रार्थना करू की सगळे असेच आनंदाने राहू दे, कुणाच्याच मनात काहीच द्वेष येऊ नये, हे की नाही. अवनी झोपली मस्त. आणि इकडे बघा प्राची आमची असिस्टंट कॅमेरामॅन आहे. गेल्या वेळेस कसं होतं खूप गर्दी होती आणि बायका लवकर गाठी घेतल्या होत्या, सगळ्यांनाच उशीर झाला. हा त्याच्यातली स्माईल पण तशीच आहे. जरा वेळाने घालू. काय करलाय त्यामुळे बोलणार नाही. तर चला तयार झाले. मी तीच साडी वेअर केली आहे. आता सायंकाळ नवे अंधारच झालाय तर असं कीर्तन पण चालू आहे बघू शकताय. आणि आज खूप छान असं एक व्लॉग मी शूट केला हेअरस्टाईलचा. तिकडे माझा बराच वेळ गेला. आता ताईनं थोडस रेडी करते आणि आम्ही सगळ्याजणी मिळून मग लक्ष्मी बघायला जाणार आहोत. सो